नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। फुलंब्री तहसील समोर करणार दिव्यांग बांधव आंदोलन, दिव्यांगांना जागा उपलब्ध करून द्या। फुलंब्री तालुक्यातील दिव्यांग बांधवांना उद्योग व्यवसाय करण्याकरिता नगर पंचायत यांनी ठराव दिला होता, तसे पत्र सुद्धा देण्यात आलेले होते, परंतु यावर काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही। तरी या संदर्भात नगर पंचायत कार्यालय फुलंब्री यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले होते, परंतु त्यावर सुद्धा काहीच निर्णय घेतला नाही। या संदर्भात दिनांक 28 फेब्रुवारी 2020 व 12 एप्रिल 2021 रोजीच्या माननीय तहसील कार्यालयात व नगर पंचायत कार्यालयाची सर्वसाधारण सभेमध्ये दिव्यांगांना व्यवसाय करण्याकरिता सदरील प्रस्ताव हा मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता, परंतु त्यावर सुद्धा काहीही निर्णय आजपर्यंत घेतला नाही। तरी तालुक्यातील दिव्यांगांना छोटा उद्योग करण्याकरिता जागा देण्यात यावे, तसेच त्यांचा उदरनिर्वाह भागेल यासाठी प्रहारचे कार्यकर्त्या सुनीता राजपूत, संगीता ब्राह्मणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद, तहसील कार्यालय फुलंब्री येथे निवेदन दिले असून दिव्यांग बांधवांना फुलंब्री तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये छोटा व्यवसाय करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावे, नसता आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रहारचे कार्यकर्त्या सुनील राजपूत, संगीता ब्राह्मणे यांनी दिला आहे। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री औरंगाबाद। मी सुनीता कसुल राजपूत, राहणार गोदेगाव तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद। आम्ही दिव्यांगांसाठी 200 स्क्वेअर फूट फुलंब्री तहसीलसमोर जागा उपलब्ध करण्याबाबत आम्ही बऱ्याच वेळा फुलंब्री तहसीलदार मॅडमलासुद्धा अर्ज दिला, त्यांनी आमच्या अर्जाची कुठलीही दखल घेतली नाही। तरी आम्ही सदरील अर्ज आता जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे लिखित अर्ज दिलेला आहे, तरी यांना कृपया विनंती करते की यांनी आमच्या अर्जाची दखल घ्यावी। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।